भाइयों और बहनों, जब कांग्रेस जेडीएस की सरकारें होती है तो सिर्फ कुछ विशेष परिवार फलते फूलते हैं, लेकिन बीजेपी के लिए हर परिवार, इस देश का एक एक परिवार, कर्नाटक का एक एक परिवार भाजपा का अपना परिवार है। जब बीजेपी की डबल इंजन की सरकार होती है तब रामनगरा जिले के 3 लाख साथियों के बैंक अकाउंट खुलते हैं, जब बीजेपी सरकार बनती है 2.5 लाख सामान्य परिवार दुर्घटना और जीवन बीमा से जुड़ते हैं, जब बीजेपी सरकार बनती है करीब 50,000 साथी अटल पेंशन के हकदार होते हैं, जब बीजेपी सरकार बनती है 7,000 से ज्यादा गरीब परिवारों के लिए पक्के घर स्वीकृत होते हैं, जब बीजेपी की डबल इंजन सरकार होती है तब रामनगरा जिले के 90,000 परिवारों को नल से जल की सुविधा मिलती है, जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है बहनों को मुफ्त गैस कनेक्शन और टॉयलेट की सुविधा मिलती है, जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है हजारों परिवारों को मुफ्त इलाज मिलता है, जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है हजारों परिवारों को मुफ्त राशन मिलता है, जब बीजेपी सरकार होती है सबको मुफ्त कोरोना का टीका मिलता है। यानी डबल इंजन सरकार मतलब सबकी सरकार, गरीब की सेवा करने वाली सरकार, शत प्रतिशत लाभ देने वाली सरकार। सहोदर सहोदरियरे, ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ ನ ಸರ್ಕಾರ ಬರ್ತದೆ ಆವಾಗ ಕೇವಲ ಕೆಲವು ವಿಶೇಷ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಯೋಜನವಾಗುತ್ತದೆ, ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬವು ಅದು ತನ್ನ ಕುಟುಂಬದಂತೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರದ ಜಿಲ್ಲೆಗೆ 3 ಲಕ್ಷ ಬಡ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಕೌಂಟ್ ತೆರೆಯುತ್ತದೆ, 2.5 ಲಕ್ಷ ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅಪಘಾತ ಮತ್ತು ಜೀವ ವಿಮೆಯ ಯೋಜನೆಯ ಜೊತೆಗೆ ಜೋಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ಸುಮಾರು 50,000 ಜನ ಅಟಲ್ ಪೆನ್ಷನ್ನ ಹಕ್ಕುದಾರರಾಗುತ್ತಾರೆ, 7,000ಕ್ಕಿಂತಲೂ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಸುದೃಢವಾದ ಮನೆಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ 90,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಳ್ಳಿ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ ಸಿಗ್ತದೆ, ಸಹೋದರರಿಗೆ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಉಚಿತ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್, ಶೌಚಾಲಯಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ, 1,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಉಚಿತ ಸೇವೆ ಸಿಗುತ್ತದೆ, 1,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಉಚಿತ ರೇಷನ್ ಸಿಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಚಿತ ಕೊರೋನಾ ಲಸಿಕೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಅದು ಎಲ್ಲರ ಸರ್ಕಾರ, ಬಡವರ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಸರ್ಕಾರ, 100ಕ್ಕೆ 100 ಪ್ರಯೋಜನ ನೀಡುವ ಸರ್ಕಾರ.